यानंतर आपला जो काही कथासंग्रह पाहिला आपण आठ कथा पाहिल्या ह्याचं थोडंसं विश्लेषण करूया एक पाच ते दहा मिनटामध्ये जास्त नाही लागणार त्यामुळे हा चॅप्टर इथं संपून जाईल तर करूया सुरुवात त्याला सुद्धा आपण तर ह्या कथा तुम्ही वाचल्या आहेत त्या तुम्हाला समजल्यात असं मी समजतो आणि त्याच्यामध्ये हे जे काही येणारे जे काही शब्द आहेत किंवा त्याच्यातली जी काही भाषा आहे ते सांगत असताना याच्यातली भाषा एक संवाद प्रधान आहे कशाप्रकारे या भाषेमध्ये जो काही एक संवाद आहे किंवा एक अशी एक असं म्हणता येते की असंच ते सांगत नाही की एक आपला सांगत आहे ते असं सांगते की ती आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये दिसते यानंतर हा जो काही कथासंग्रह आहे या कथासंग्रहाचा आपण थोडंसं विश्लेषण करूया जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागतील तर हा जो काही कथासंग्रह आहे शेळ आठ कथा शेळानादी आठ कथा याचे लेखक उद्धव शेळके यांच्या ग्रामीण जीवनावरून किंवा त्यांच्या जीवन राहण्यावरून आपला थोडंसं समजतं आणि त्याला आपण इंटरप्रेट करून या कथा संग्रहालासुद्धा आपण इंटरप्रेट करू शकतो त्याचबरोबर या कथेतला जो काई का काही भाग आहे जे महत्त्वाचे शब्द आहेत जे लाईन्स आहे त्याच्यावरूनच काही मोजक्या शब्दामध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी समजतात जसं की पहिले सुरू आपण त्या ह्या जो काही पुस्तक आहे त्याच्या शेवटीसुद्धा पाहिलं बघा काही जे काही वाक्य आहे ते सगळं सुचवून जातात तरी ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला तर जो काही ग्रामीण भागातला संघर्ष आहे जो ग्रामीण भागातलं जीवन आहे त्यांची जी काही भावना आहे वास्तवपणाने टिपली आहे असं आपलं समजतं त्याच्यामधलं जे काही विनासायास येणारा जे काही संघर्ष आहे जसं की आपल्या कथा कथा आहे त्याच्यामध्ये तर त्या कथेमध्ये जे काही संघर्ष आहे जे काही जीवनातला तो काही भाग आहे म्हणजे रोजच जीवन आहे त्या रोजच्या जीवनामध्ये जे काही संघर्ष आहे ते त्यांचे एक जीवन जीवनचर्याच बनून गेली आहे त्याची तर हा आपला विनासायास संघर्ष आपला या कथामध्ये आपला जाणवतो त्यानंतर जग आणि कुटुंब हे काय आहे तर काहीच नसून तर त्यांचं कुटुंब ही जग आहे हे आपला त्याच्यामध्ये समजतं घरचाच प्रश्न समजला नाही किंवा व्यक्तीच्या भुकीचाच प्रश्न मिटला नाही त्याची गरिबीच त्याला पुढे जाऊ देत नाही तर जग काय आणि दुसरं काय तर त्याचं कुटुंब हीच जग आहे असं आपला समजतं त्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त दुसरी कहाणी आपला त्याच्यामध्ये दिसत नाही किंवा जे ग्रामीण भागातले लोक राहतात त्यांचं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचे कुटुंब आणि बाकी त्याचा विचार जास्त नसतो घरातले जे काही भूक आहे जे काही वातावरण आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आपल्याला या कथेमध्ये या सगळ्या कथेमध्ये आपल्याला जाणवतात त्यानंतर या कथेमध्ये पहा सगळ्या स्त्रिया त्याने जे काही टिपले आहेत त्या सगळ्या ग्रामीण भागात असल्यामुळे त्या स्त्री आणि समाजाबद्दल सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात म्हणजे स्त्री कशी समाजामध्ये राहते त्याची घालमेल कशा प्रकारे होते जसं की त्या कडमध्ये पाहिले कडमध्ये पाहिले आपण घालमेल पदली पाहिली ज्या काही स्त्री आहेत त्यांचं जीवन कसं आहे किती हालाकीचं आहे ते जगत असताना त्यांच्या भावना कुठ कशा आहेत त्यांच्यामध्ये संताप आहे का अगतिका आहे का या सगळ्या गोष्टी या आपल्या कथेमध्ये त्यांनी जाणवतात आपल्याला स्त्रीची अगतिका म्हणा किंवा त्याचा संघर्ष म्हणा जे जे त्यांचं दुःख आहे ते आपले जे काही लेखक आहे ते यथार्थपणे याच्यामध्ये मांडतात त्याचबरोबर जो काही समाज आहे ते समाज स्त्रीसोबत कसा वागतो जसं की पुरुष प्रधान आहे किंवा त्यांचा जो काही स्वामित्व गाजवण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती आपल्या ह्याच्यामध्ये दिसते त्याचप्रमाणे जसं आपण त्या ह्याच्यामध्ये पाहिलं पहा काय त्याचं नाव घालमेल घालमेलमध्ये मग त्या स्त्रीला जे काही घ्यायची आहे त्याच्या हातात काहीच नाही तर समाज आणि स्त्रीला कसा वेगळा करत आहे असंही आपल्याला याच्यामध्ये जाणवतं त्याचप्रमाणे ज्या काही कथा आहेत या आपल्या आठ कथा त्याच्यामध्ये स्त्री सगळ्यात मध्यवर्ती बाजू आहे त्या स्त्रीची बाजू मांडत असताना त्या स्त्रीचं प्रेम बी सांगितलं आहे तिची वात्सल्यता सांगितली आहे तिचा जे काय संताप आहे तो पण सांगितला आहे तर हा सगळा भाग आपला ग्रामीण स्त्री आणि समाजाच्या मधला जे काही ग्रामीण स्त्री आहे ती आपला कशी आहे आणि कशा प्रकारचं जीवन जगती आहे हे आपल्याला या आठही कथामधून आपला समजतं त्यानंतर गरिबी आणि भोग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सगळीकडे हेच जाणवतं तुम्हाला गरीबी आणि भोग एक दोन कथा सोडल्या तर तर गरिबी आणि भोग सांगत असताना जसं की आजचा जो काही प्रश्न आहे त्यांचा सुटला नाही किंवा एक टाईम जेवणाचा सुद्धा प्रश्न त्यांचा सुटला नाही तर ते प्रकारे आहे तो सुद्धा त्यांनी सांगितला आहे पूर्ण दिवस त्यांचा अख्खा जेवण्याचा इंतजाम करण्यामध्येच जातो तर ही एक वास्तविकता ग्रामीण जीवनातील गरिबी म्हणा भुकमारी म्हणा हे आपल्याला या कथेमधून जाणवतं त्याच्यामुळे या लेखनाला खूप प्रसिद्धी आहे तर कधी कधी आपला वाटत असेल ना हे आपला कसं कळतं की खूप गाव ग्रामीण भागामध्ये गरिबी आहे तर कधी कधी अशा प्रकारचं जे काही लेखन आहे ते सुद्धा सांगून जातं बऱ्याच वेळा की गावामध्ये कशी परिस्थिती आहे किंवा कशा प्रकारचं जीवन आहे हे सुद्धा सांगून जातं तर या जो काही आपले लेखक आहे याच्यामध्ये जे गरिबी आणि भूक आहे याचं एक वास्तविक वर्णन म्हणा जे कधी लोकांनी पाहिलं नसेल किंवा हो। शहरी लोकांमध्ये माहीत नसेल शहरी लोकांमध्ये गरीबी आणि भूक हा प्रश्न नसतो परंतु गावामध्ये तोच तितक्याच अति तीव्रतेने जाणवतं तर ही भूक आणि गरिबी कशा प्रकारची आहे लहान सुद्धा याच्यामधून का म्हणजे त्याला सहारा नाही किंवा त्यांना तसंच राहावं लागतं जसं की उपास करावं लागतो किंवा पाण्यावर जगावं लागतं तर या सगळ्या भुकीचं जो काही प्रश्न आहे ते आपल्याला याच्यामध्ये जाणवतात आता हे गरीब आणि भूक सांगत असताना कधी कधी तुम्ही ते महागले जे काही उदाहरण आहे ते तुम्ही द्यायला हवे जेणेकरून तुम्हाला खूप त्याचा नक्कीच फायदा होईल त्यानंतर जसं की आपण ह्याच्यातल्या भावना पाहिल्या ग्रामीण भागातल्या तर जे काही ग्रामीण जीवन आहे ज्यातले की जो काही समाज मना है। है, कर कर है है, मन आहे त्याच्यामधल्या जे काही सर्वांच्याच भावना आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत हे सुद्धा आपल्याला लेखक यथार्थपणे इथं टिपतात स्त्रियांची भावना कशी आहे लहान देकरू काय आहे बालमन काय म्हणतं पुरुषपणा कसा आहे त्यानंतर दोघांमधलं प्रेम काय आहे या सगळ्या भावना आपल्या ह्याच्यामध्ये जाणवतात त्या कुठल्या कल्पित नाहीत किंवा त्या असे नैसर्गिक नाहीत किंवा त्या मानवनिर्मित नाहीत तर त्या एक सहज जीवनशैली आहे ते ग्रामीण भागाची तर ते आपल्या याच्यामध्ये झालं होते त्याच्यावर कुठला खोटेपणा नाही किंवा बालिशपणा नाही काहीच नाही ते जीवन आहे ते आणि त्याच्यामधले जे काही दुःख आहेत किंवा सगळ्या त्या भावनाच्याद्वारेच ते आपल्या ह्याच्यामध्ये दिसतं ना याच्यामध्ये रंजकता नाही म्हणजे मनोरंजन नाही अशा गोष्टी काही आहेत का ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का या पुस्तकामध्ये कुठं मनोरंजन केलं आहे किंवा असं वाटतं का काहीतरी आपल्याला मजा देत आहे किंवा कसं एंटरटेनमेंट करतं ना आपलं सोशल मीडिया किंवा इतर गोष्टी तशा काही भावना नाहीत एक माणसाचं जीवन आहे यथार्थ आहे ते जसं आपण जगतो जसं तुम्ही जर तुम्ही ग्रामीण भागातून आला विशेषतः गरिबीमधून आला तर या कथा पाहिल्या तर तुम्हाला ही रंजकता नाही हे वास्तविक आहे आणि हे लोकांनी न पाहिले काही लोकांनी नाही पाहिले म्हणून त्यांना जाणवत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर काही लेखांनी खूप साऱ्या कथा लिहिल्या आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये गरिबी अशी असते असा लिहिला आहे परंतु वास्तविक लिहिणारे याच्यामध्ये जे काही लेखक आहेत ते आपले त्यापैकी एक लेखक आहेत असं म्हणता येतं त्याच्यामुळं थोड्याच शब्दात असं म्हणा की रंजकता हा भाग आपल्या कथेमध्ये थोडा सुद्धा जाणवत नाही त्यानंतर जीवनमान आणि राहणीमान याच्यातले जे काही लोक आहेत या सगळ्या आपल्या ग्रामीण कथेमधले त्यांचं जीवनमान म्हणजे खूप उंचाची ध्येयाची अशी काही गोष्ट नाही त्याच्यामध्ये आणि सांगत असताना त्यांनी असा कुठला बी रोग आणला नाही किंवा कुठली अशी वृत्ती धावली नाही किंवा त्यांचं जीवनमान खूप उंच व्हावं अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी काही नाही लावल्या त्यानंतर जे काही राहतात ते जे काही खातात किंवा जगतात त्या गोष्टीसुद्धा आपल्याला आहे तशा आहेत असं आपलं म्हणतात त्यामुळं लेखकाची लिहिण्याची जी काही पद्धत आहे ती कुठली ओढून तडून नाही किंवा कुठल्या एका स्वच्छंदपणाने म्हणा किंवा काही गोष्टीनं जे काही आपण मराठी साहित्यात म्हणतो त्या गोष्टी काहीच नाही तर त्या काही लेखकाला काही जे लेखन आहे त्या लेखनाला बोलावं लागत नाही तर अशा प्रकारच्या काही कथासंग्रह आपल्या मराठी साहित्यात त्याच्यापैकी असे कथासंग्रह आहेत कारण त्याच्यात आता ह्याच्यात काय बोलणार तुम्ही ह्या सगळ्या ग्रामीण कथामध्ये का नेमकं काय सांगणार तर दहाक जीवन आहे अशा प्रकारचं आहे संघर्ष आहे परंतु आहे ना थे? ते त्याच्यात थोडी रंजकता आहे कल्पकता आहे असं काही आहे का नाही त्याच्यामध्ये फक्त लेखकाची जी काही लिहिण्याची पद्धत आहे त्याला सांगण्याची पद्धत आहे ती आपल्याला फक्त सांगायची आहे परीक्षार्थाला की असं अशा प्रकारचं आहे बघा बघ तर हा एक भाग आपल्याला त्यानंतर हे बघत असताना सगळ्या गोष्टी जर आपला पाहिलं तर जर तुम्ही शहरातल्या असाल किंवा असं तर हे, हे वाटतात की असं बी असतं का कधी म्हणजे ग्रामीण भागात असं बी असतं का तर हा भाग जो आहे असं बी असण्यासारखं तर ती जर न दिसणारे दुःख आहे ती असल्या आपल्या सगळ्या कथेतून जाणवतं यथार्थपणे जाणवतं ते आता ते तर काही असं नाही की ह्या कथा आहेत त्या दुःखाच्या आहेत किंवा संघर्षाच्या आहेत असं नाही त्या कथा आहेत त्यांचं जीवन आहे ते जीवन किती दुःखमय आहे किंवा कशा प्रकारचं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला जा जाणवतं आणि हे न दिसणारे दुःख आहे म्हणजे आता दुःख म्हणायचं का सुख म्हणायचं सगळं जीवनच दुःखानं भरलंय तर मग सुख आहे का नाही असाही प्रश्न निर्माण होतो हे जसे आहे ना जसं आपण खूप चांगलं जगत आहोत जगत आहोत जगत आहोत तर त्याच्यामध्ये हे जगत आहोत हा जो काही भाग आहे तो दिसत नाही म्हणजे हे नॉर्मल झालं ना म्हणजे मी जगत आहे छान आहे हा भाग काय झाला नॉर्मल आहे तर तो मग यथार्थाने आपला दिसत नाही त्याचप्रकारे हे जे ग्रामीण जीवन आहे ते जे जगत आहे ते दुःखाचं आहे आणि ते आपला वाटतं की साहजिक आहे सहज आहे तर ते न दिसणारं दुःख असं आपल्या कथामधून जाणवतं जेव्हा आपण यथार्थपणे वाचतो किंवा मन लावून त्याच्यामध्ये गुडून जातो तेव्हा हे सगळं समजतं आपल्याला त्यानंतर याच्यामधली जी काही भाषा आहे ती संवाद प्रधान आहे म्हणजे एकतर्फी नाही त्याच्यामधले जे काही पात्र आहेत ते पात्र एकमेकाचे संवाद साधण्यासारखे आहेत किंवा म्हणजे लेखक लिहितो परंतु सगळ्या बाजू मांडतो कोण काय म्हणतो कशा प्रकारे बोलतो या सगळ्या त्याच्याबरोबर त्या परिस्थिर काय आहे ते का तो बोल का परिसर केला आहे त्याच्यानंतर हा भाग आपल्याला इथं नमूद करता येतो याच्यानंतर ये तुम्ही काही ह्याच्यामध्ये जे काही गोष्टी आहेत दलित साहित्यामध्ये येणाऱ्या किंवा ग्रामीण साहित्यामध्ये येणार ते तुम्ही याच्यामध्ये जोडू शकता तर त्या जोडत असताना था था थोडेसे वर्णनसुद्धा करा द्यायचं म्हणजे तुम्हाला ते यथार्थपणे तिथे टिपता येईल कारण जितकं कमी सांगाल तितकं ते कमीच वाटतं जसं की मी सांगितलं एका घंट्यात हे सांगणं खरं तर चुकीचं आहे ते परंतु आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ते बरोबर आहे कारण जेवढा अभ्यास आहे त्याला जितकं आपलं संकुचित करता येईल कमी करता येईल खूप वाचायचं 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 आणि त्याला कमी कमी करत एका पॉईंटला न्यायचं म्हणजे यथार्थपणे कमी शब्दामध्ये जास्त पटीनं जे काही वाचणार आहे जो काही तपासणार आहे त्याला समजून सांगता येईल की बाबा मी वाचलंय हे बघ हे लिहिले व्यवस्थित तू मार्ग दे मला तर हा भाग आपला इथं सांगायचा आहे तर तुम्हाला सगळा भाग समजला असेल असं मी समजतो जर समजला नसेल तर स्वतः अभ्यास करा स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहण्याचा प्रयत्न करा जसं अगोदर सांगितलं की कमी साधना असेल की जास्त प्रगती होते त्याच्यामुळं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा स्वतःवर किंवा इकडे तिकडे ते जे काही असते मटेरियल बेटेरियल होण्यापेक्षा स्वतः पहा ते तुम्हाला नक्की समजेल थोडा विचार करा या सगळ्या गोष्टी समजतात तर यावरच आपण इथं थांबूया था। आणि आजचा जो काही पाठ आहे जे काही आपला कथासंग्रह आहे शिळ नादिक आठ कथा तो असं समजला असेल असं मी समजतो सम्झ धन्यवाद मित्रांनो